मॅच बद्दलची सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे टीम इंडियानं 8 विकेट्सनी विजय मिळवलेला आहे. आयर्लंडचा धुव्वा उडवलाय टीम इंडियानं. शिखर धवनची खेळी यात महत्वाची ठरली. भारतीय टीमची विजयी मालिका कायम आहे. या वर्ल्ड कप मध्ये या 5व्या विजयाची नोंद टीम इंडियानं केली आहे. आपल्यासोबत न्यूझीलंडहून झी 24 चे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले आहेत. सुनंदन, आजच्या या विजयानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? सुवर्णा, विजय तर दिमागदार होताच, पण त्याच्यापेक्षा मला आनंद कुठल्या गोष्टीचा झालाय सांगू. 5 सलग मॅचेस मध्ये आपण समोरच्या टीमचा ऑल आउट केलेला आहे. याचा अर्थ आपली बॉलिंग चमकते, ज्याच्याबद्दल शंका होती ती बॉलिंग चमकते. त्यामुळे जबरदस्त कामगिरी भारतीय टीमनी केली आहे. अविजित राहिलेला आहे भारतीय संघ आतापर्यंत, आणि अव्वल क्रमांक हा फॉर्म झालेला आहे भारतीय टीमचा ब गटातनं. सुनंदन, शिखर धवननं गब्बर कामगिरी केली असं म्हणावं लागेल आजच्या मॅच मध्ये. जबरदस्त. त्याचं कारण असं आहे की 260 रन्सचा पाठलाग हा भारतीय टीमला अशक्य नक्कीच नव्हता, परंतु तो पार करत असताना ज्या शैलीमध्ये ज्या आकामध्ये तो पार केलाय त्याचं कौतुक वाटतंय. आणि आता शिखर धवनला सर रिचर्ड हेडली त्याचं कौतुक. सुनंदन, धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वर्ल्ड कप मध्ये सलग 9 मॅचेस जिंकलेले आहेत. रेकॉर्ड त्यांना क्लाइव्ह लॉर्डचा रेकॉर्ड मोडलेला आहे, रेकॉर्डची बरोबरी केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? रेकॉर्ड चालू राहणार आहे, अजून हा सिलसिला संपलेला नाहीये. अजून पुढची मॅच देखील आहे झिम्बाब्वे विरुद्धची, त्या मॅचलाही 100% हे करणारच आहे भारतीय टीम, समोरच्या टीमला नेस्तनाबूत करणारच आहे. म्हणून मी खरंच सांगतो की हा जो विजयाचा सिलसिला चालू आहे हा कायम राहणार आहे, हा कायम राहणार आहे. त्याचं कारण भारतीय टीम परिपूर्ण क्रिकेट खेळते, त्याला खूप महत्व आहे. सुनंदन, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत माजी क्रिकेटर सुलक्षण सुद्धा आहेत. सुलक्षण, आजचा हा विनिंग पंच होता, काय सांगाल त्याबद्दल? अतिशय सुंदर विजय. आता सुनंदन जसं म्हणाला की 5 सामने आपण समोरच्या टीमला ऑल आउट करून आपण जिंकलो, त्याचं जास्त कौतुक आहे. विशेष करून गोलंदाजांचं, ज्यांच्यावर बरीच टीका होत होती, आणि या 5 सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट बॉलिंग केली, आणि साधारण युनिट तेच आहे. म्हणजे 5 बॉलरचं जर आपण कॉम्बिनेशन पाहिलं तर तेच कॉम्बिनेशन आहे, आणि धोनीने अतिशय उत्कृष्टपणे या सगळ्यांना हँडल केलं, आणि त्या 5 बॉलर्सनी खूप चांगलं त्यांना रिस्पॉन्ड केलं. अतिशय चांगली विक्ट्री. आणि आजचा पेपर जर म्हणाल तर आपण म्हणू की आज मुलांसाठी पीटीचा पेपर होता असं वाटलं. म्हणजे गणिताचा जरा एक धाकधूक असते, परंतु आज पीटीचा पेपर दिला असं वाटलं. अतिशय सोपा पेपर आणि अतिशय सुंदर 5 सामने जिंकून आपण ग्रुप टॉप केलेला आहे, अतिशय कौतुकास्पद. सुलक्षण, भारतीय बॉलर्सच्या कामगिरीबद्दल काय सांगाल या 5 मॅचेस बघायला गेल्या तर? अप्रतिम, म्हणजे एका शब्दात सांगायचं तर अप्रतिम. म्हणजे ज्याची कोणीही, म्हणजे कोणी कोणालाही वाटलं नव्हतं की आपण ह्या टुर्नामेंट सुरू व्हायच्या आधी आपली गोलंदाजी अशी एवढी चांगली कामगिरी करेल म्हणून. सगळेच म्हणजे फास्ट बॉलर टीका होत होती, स्पिनर्सवर टीका होत होती, परंतु ह्या टुर्नामेंटमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी एक प्रिपेअर केलं, धोनीने जो प्लॅन केला आणि त्या प्लॅनला बॉलर्सनी जे एक्झिक्यूट करून त्याला हेल्प केली, ते बघता म्हणजे अप्रतिम. म्हणजे सगळे फास्ट बॉलर, मोहम्मद सॅमी त्यातला एक वाटतो की 3 फास्ट बॉलरचा लीडर वाटतोय तो मोहम्मद सॅमी, स्पिनरमधला कॅप्टन वाटतोय तो अश्विन, आणि अश्विनच्या गोलंदाजीतली जी विविधता आहे, त्याचे व्हेरिएशन्स आहे, त्याचा कंट्रोल आहे, आणि ते बघता म्हणजे आजच्या दिवसातला वर्ल्ड कप मधला सर्वात बेस्ट स्पिनर वाटतोय तो अश्विन. अशा गोलंदाजीचं सगळं म्हणजे एक कॉम्बिनेशन आपल्या भारतीय टीमला मिळालंय, आणि अप्रतिम गोलंदाजी. सुनंदन सुद्धा आपल्यासोबत आहेत. सुनंदन, आजची ही मॅच बघता आयर्लंडने टफ फाईट दिली असं वाटतंय? फाईट दिलेली आहे, कौतुक करायला लागेल त्यांचं. मी कालपासून म्हणत होतो की ही जी टीम आहे ही कमकुवत टीम मधली सर्वात बळकट टीम आहे. त्यांच्या कामगिरीत, त्यांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य भावणार आहे, कारण आज सुद्धा त्यांनी सुरुवातीला बॅटिंग चांगली केलेली होती आणि त्यांनी 260 रन्सचा स्कोर उभारला, याला सुद्धा खूप महत्व आहे. सुनंदन, कायम टीम इंडियामध्ये फिल्डिंग असू देत किंवा बॉलिंग असू देत ढेपाळते असं म्हटलं जातं, पण या 5 मॅचेस बघितल्या तर बॉलिंग कायम सुधारताना दिसली. फिल्डर्स विषयी काय सांगाल? एकंदरीत कशी फिल्डिंग टीम इंडियाची सुधारते असं वाटतंय?
गेले ते दिन गेले सुवर्णा, कारण खरोखर आपली फिल्डिंग आपली बॉलिंग कमकुवत आहे म्हणण्याचे दिवस आता पाठीमागे सोडायला लागणार आहेत. इतकी जबरदस्त फिल्डिंग आणि बॉलिंग आपल्या टीमनी सलग 5 मॅचेसमध्ये केलेली आहे, त्यामुळे आता ते एक दिवस गेलेले आहेत आणि नवीन पर्व चालू झालेला आहे असंच म्हणायला लागेल. सुनंदन, नेहमी फास्ट बॉलर्स चालत नसताना स्पिनर्स आणलेत धोनीने आत्ता, आणि एकंदरीत त्याचं जे नेतृत्व आहे पुन्हा एकदा त्याला यश मिळतंय असं म्हणावं लागेल. सुवर्णा, एक गंमत सांगू तुला, आज स्पिनर्सनी 22 ओव्हर किती मिनिटात टाकले असतील? फक्त 66 मिनिटात. हे अक्षरशः अविश्वसनीय आहे, कारण 22 ओव्हरचा एवढा मधला काळ हा इतका पटकन काढून घेतला धोनीनी की समोरच्या टीमला कळलंच नाही की आपल्या पायाखालची वाळू कधी हल्ली. कारण हे असं पर्व होतं की जेव्हा त्यांचे काही बॅट्समन चांगली बॅटिंग करत होते, धोनीनी स्पिनरला आणलं आणि नंतर त्यांनी जे काही फास आवळले ते जबरदस्त होते, म्हणून म्हणलं धोनी हा अत्यंत चतुर धूर्त आणि चाणाक्ष कर्णधार आहे. सुलक्षण सुद्धा आहेत आपल्यासोबत. सुलक्षण, ज्या पद्धतीनं न्यूझीलंडमध्ये ही मॅच झाली तिथल्या सगळ्या कंडिशन्सशी जुळवून घेणं टीम इंडियासाठी कठीण होतं. नाही, मला वाटतं धोनी ह्या सगळ्या याच्यामध्ये खूपच, जसं आता सुनंदन म्हणाला की अतिशय चतुर आहे. आता आपण काही महिन्यापूर्वीच आपण न्यूझीलंडला खेळलो होतो, त्यामुळे त्याचा काही हे नव्हता. आणि राईटली बोलला सुनंदन की आपल्या बॉलर्सना कसं हँडल करायचं, त्याच्यामधला एक धूर्त कर्णधार धोनी आहे आणि त्याला त्या सिच्युएशनमध्ये आयर्लंडची टीम आहे. आयर्लंडची टीम कदाचित थोडी स्पिनर्सला थोडे स्ट्रगल करू शकते हे त्यांनी परफेक्ट ओळखलं होतं. आणि मध्येच त्यांनी रैनासारख्या बॉलरला बॉलिंगला आणून, तुम्ही जर पाहिलं असेल की रैनाने मला वाटतं कदाचित एक 12-13 मिनिटात 6-7-5-6 ओव्हर टाकले असतील. तर ही जी चतुराई आहे ही चतुराई धोनीला पूर्ण ठाऊक आहे आणि तो त्या चतुराईचा पूर्णपणे उपयोग करतोय. आणि ह्याच मॅचमध्ये त्याने 22 ओव्हर स्पिनरला देऊन फास्ट बॉलरला थोडी रेस्ट पण देण्याचं काम केलंय, जे की खूप महत्वाचं आहे. आणि कसं चतुरप्रमाणे यूज करायचं हे धोनीने खूपच चांगलं हँडल करून घेतलंय आणि अतिशय सुंदर. सुलक्षण, पुढची मॅच सुद्धा न्यूझीलंडमध्येच आहे, झिम्बाब्वे विरुद्धची ही मॅच आहे. आजच्या या विजयानंतर त्यातून काय शिकायला हवं आणि कशा पद्धतीने रणनीती आखायला हवी टीम इंडियाने? मला वाटतं सुवर्ण, धोनीकडे इन्स्टंट रणनीती असते, कारण तो जो चांगला कॅप्टन असतो ना तो त्याच्याकडे सगळे प्लॅन्स रेडी असतात. जो चांगला कॅप्टन असतो त्याच्याकडे ABCD असे 4 प्लॅन रेडी असतात आणि तो फक्त त्यावेळेला एक्झिक्यूट करत असतो. कुठला प्लॅन कधी आणायचा तो करत असतो आणि त्याच्याकडे सगळे प्लॅन रेडी आहेत. त्याला संपूर्ण टीम साथ देते, आपली टीम कुठेही कॉम्प्लिसेंट वाटत नाही आहे. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जर बघितलं तर आपली एकच टीम अशी वाटते की आपण कॉम्प्लिसेंट वाटत नाही आहोत, की 180 करताना की 200 करताना आपण कुठेतरी आपण हे करतोय, स्ट्रगल करतोय. लास्ट मॅचही असं आपण स्ट्रगल केला पण आपण कॉम्प्लिसेंट नव्हतो. ह्या मॅचमध्ये सुद्धा नाही आणि पुढच्या मॅचमध्ये नसणार आहे. आणि नक्कीच मला कोणाला आवडणार नाही की आपण संपूर्ण वर्ल्ड कप हे एकही मॅच न हारता लीगमध्ये आपण क्वालिफाय करतोय आणि चॅम्पियन होऊन आपण येतोय, क्वालिफाय करतोय नॉकआउटमध्ये. त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये पण निश्चितपणे आपण त्याच इराद्याने खेळू. उलट आपण नॉकआउटच्या आधीची शेवटची मॅच आहे, त्यामुळे निश्चितपणे जिंकूनच आपण क्वालिफाय व्हायला बघू. सुरक्षण, धन्यवाद खूप खूप तुमचे या चर्चेबद्दल. सुनंदन, तुमचेही खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.